मुंबई पुणे महामार्गावर डिपेनची केबल टाकण्यावरून खोदायला घेतल्या रस्त्यालगत खड्डा कंत्राटदार करत आहे निकषांची पायमल्ली. बिनधास्तपणे खोदलेला मलबा पसरला महामार्गावर, प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा सुरू आहे प्रकार. सार्वजनिक बांधकाम खाते, नगरपालिका किंवा राज्य रस्ता महामंडळ करत आहे हेतुपुरस्पर दुर्लक्ष. खोपोलीतील मनसैनिकांनी बंद पाडले काम, कंत्राटदाराच्या विरोधात पोलीस ठाण्यात केली तक्रार. मुंबई पुणे जुना महामार्ग क्रमांक 4 म्हणजे केबल खणणाऱ्यांसाठी मोकळं रान झालं आहे असे म्हणण्यास हरकत नाही. कारण एका एजन्सीने रस्त्यालगत केबल टाकून खड्डे बुजवले की दुसरा कंत्राटदार नवीन चर खोदायला घेत असल्याचे चित्र सातत्याने येथे दिसत असते. महामार्ग क्रमांक 4 हा एक्सप्रेसवेच्या तुलनेत तेवढाच व्यस्त रस्ता आहे. मोठमोठ्या वाहनांची बेसुमार वर्दळ असते, त्यासोबत दुचाकी रिक्षा स्थानिक प्रवासी खूप असतात. मुळात खालापूर ते खोपोली या पट्ट्याचा उल्लेख मौत का कुवा असे करणे अतिशयोक्ती ठरणार नाही. काही वर्षात वाहनांची संख्या कित्येक पटीने वाढली आहे, मात्र रस्त्याची रुंदी मात्र तेवढीच आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण बेसुमार वाढले आहे. बळी जात आहेत, लोक अपंग होत आहेत, दुखापतीच्या घटना दररोज घडत आहेत. त्यात भर घालण्यासाठी नियम आणि निकष धाब्यावर बसून रस्त्याच्या बाजूला केबलसाठी कबरी खोदण्याचे काम सुरूच आहे. आजही अशाच घटनेची पुनरावृत्ती खोपोलीत घडत होती, तेव्हा सामाजिक जाणीव ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष अनिल मिंढे आपल्या टीम सोबत घटनास्थळी धडकले. अगदी रस्त्याला खेटून गुडगाभर खड्ड्यात केबल टाकण्याचे काम सुरू होते. खड्ड्यातील माती बेदिक्कतपणे रस्त्यावर काढून टाकण्यात येत होती. हे सगळे अपघाताला निमंत्रण ठरत होते. मनसेच्या विरोधाने या गैरप्रकाराला फक्त विरोध केला नाही, तर त्यांनी त्या संबंधात खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे. थोडं चुकीची दुरुस्ती करतो, ते रिलायन्सचं काम नव्हतं. तर आज खालच्या खोपोलीमध्ये एक्स कॉर्नरला BSNL आणि डिफेन्स अकॅडमी यांच्या मार्फत काही केबल टाकण्याचं काम चालू होतं. त्यांना मी विचारलं की हे काम कशा संदर्भात चालू आहे. ॲक्च्युली याची तुमचं आम्हाला माहिती मिळाली, तर ती माहिती अशी होती की एकदम रोडच्या कडेला काम चालू असल्याची माहिती आमच्याकडे आली. तेव्हा आम्ही माझ्या कार्यकर्त्यांसह एक 5-6 कार्यकर्त्यांसह आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्यांना प्रश्न विचारला की रोडच्या साईड पट्टीला लागून तुम्ही काम कसं करताय. तर त्यांच्या त्या कॉन्ट्रॅक्टरला फोन करत म्हणलं आम्ही डिफेन्सचं काम करतोय आणि त्याची ती केबल टाकण्याचं काम चालू आहे. जर डिफेन्सचं काम असेल म्हणजे त्यांना कायदा सुव्यवस्था नाही का? तो ते काम जे करायचं होतं ते कामाचे काही नॉर्म्स होते, त्याचे काही एक पर्टिक्युलर त्याचे ठरलेले अटी शर्ती होत्या त्याच्या. जेव्हा आम्ही PWDचं लेटर बघितलं तर त्या लेटरमध्ये असं होतं की ते काम करताना तुमच्या सेंटरपासून म्हणजे ज्या रस्त्याच्या सेंटरपासून तुम्हाला 15 मीटर बाहेर ते काम करायचं होतं आणि प्लस तुम्हाला ते खड्ड्यावरून जी केबल तुम्हाला टाकायची होती त्याची डीप जी पाहिजे होती ती 1.6 मीटर इतकी डीप त्याची पाहिजे होती. हे त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असताना त्या कॉन्ट्रॅक्टरने फक्त हार्डली 1 मीटर ह्याच्या संदर्भात आम्ही तक्रार केली. मग नगरपालिकेला आम्ही तक्रार दाखल केली की त्यांच्याकडे पत्र दिलं. ॲडिशनल शिवशी आम्ही भेट घेतली. नंतर आम्ही बांधकाम खात्याकडे गेलो होतो, तर बांधकाम खात्याचे काही इंजिनियर त्या ठिकाणी त्या माहिती बघण्यासाठी तर बोलवले होते. त्यांच्यासह आम्ही तिथे गेल्यानंतर आम्ही स्वतः ती डीप मोजली, ते 1 मीटर निघाली आणि रस्त्याच्या मधोमधपासून जेव्हा ते काम बघितलं तर ते हार्डली 7.5 मीटर अंतरावरती होतं, म्हणजे 15 मीटरला पाहिजे होतं. आपण समजू होतो काही ठिकाणी अडचणी असतील, पण साईड पट्टीला लागून जर काम करत असतील ते कुठल्या पद्धतीचं काम चाललेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये एकच गोष्ट घडते की कॉन्ट्रॅक्टरनी वरती कुठं काहीतरी पैसे दाबायचे, म्हणजे याच्यात शासनाचं लक्ष नाही, PWDचं लक्ष नाही, तो कॉन्ट्रॅक्टर काय काम करतो याच्यात कोणाचं लक्ष नाही. हे लोकांच्या जीवितशी खेळायचं हा त्यांचं फक्त काम आहे असं त्यात दिसून येतं. आज मला सांगा त्या भागामध्ये जे काम चालू आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की एक्स कॉर्नर हा किती डेंजर झोन आहे खोपोलीमधला. तिकडे येणाऱ्या गाड्या आहेत, खूप स्पीडने येत असतात आणि ते साईड पट्टीवरतीच सगळी माती काढून टाकलेली आहे खड्ड्याची. आता तिकडनं जर स्पीडनी गाडी आली जर एखादा ॲक्सिडेंट झाला आणि त्यात एखादा व्यक्ती गेला तर याला जबाबदार कोण? म्हणजे आम्हाला जाग केव्हा येणार? एखादी व्यक्ती गेली किंवा एखादा ॲक्सिडेंट झाला तर जाग येणार. आम्ही तुर्त सगळ्या लोकांना ते काम थांबवलं आणि त्यांना सांगितलं काम करायचं नाही. नियमानुसार जे काम करशील ते काम आम्हाला या ठिकाणी मंजूर आहे, तू नियमानुसार काम कर आणि मग ते काम तसं त्या ठिकाणी बंद केलेलं आहे. सहज समाचार करता तुषार धुमाळ, खोपोली.